सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि मी अजूनही वाट बघतो पोरांची आपल्या. तर नमस्कार मित्रांनो, मी किरण मेंगले पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती. आज आपण जातो आहे माणिकगडला, रायगडमधला माणिकगड. माणिकदुर्ग हा आपण रत्नागिरीमध्ये केला होता तो, आणि हा वेगळा आहे. मग त्याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तुम्हाला जर इच्छा असेल बघायची बघू शकता बिंदास. माणिकगडाला जाण्यासाठी पनवेल मार्गे आपल्याला पाताळगंगा MIDC मधून जावे लागते आणि हे अंतर 20 किलोमीटर आहे. मित्रांनो, MIDC मधून जाताना मस्तपैकी हनुमानाची एक मूर्ती आहे, तर इथं दर्शन. वाशीवरून निघालो होतो आणि वाशीवरून पनवेल मार्गे तसंच पुढे वाशिवली गावापर्यंत आलो आहे आणि वाशिवलीमधून आता पुढे आपण ठाकरवाडीला जातो आहे. आणि हा जो पॅच आहे जरासा अवघड आहे, म्हणजे माती आणि खडी आहे, त्याच्यामुळे गाडी सावकाश चालवायला पाहिजे. बाकीचे आपले कार्यकर्ते आलेले आहेत सावकाश. तर चला पुढे जाऊया. आता ठाकरवाडीच्या इथे आपण येऊन पोहोचलेलो आहे. ठाकरवाडी शाळा आहे, ते त्याच्या मागे आपण गाड्या लावलेल्या आहेत. बाकी जी आपली मंडळी आहे त्यांची थोडक्यात आपण ओळख करून घेऊया. चला. हाय, मी समीर तर्डेकर, माझा इंस्टाग्राम आयडी आहे गारवा क्लिक्स. त्याशिवाय मी निलेश वाघमारे, माझं नाव प्रतीक्षा ओढे, ट्विटर हँडल आहे होळे प्रतू. ट्विटर तुमची माणसं. हाय, मी शीतल, माझा अकाउंट आहे शीतू गणू, नक्की फॉलो करा गणू मोदक. तर चला मित्रांनो, आपली माणिकगडाची भटकंती सुरू करूया. तर मित्रांनो, प्लॅनमध्ये पुन्हा एकदा झाला आहे चेंज. आपण आता शाळेच्या इथं गाड्या लावल्या होत्या, तर त्या गाड्या काढून पुढे धनगरवाड्यापर्यंत घेऊन जाणार आहे. तर चला, प्लॅन चेंज होत राहतात, आपण त्याचा भाग होत राहायचा. माणिकगडाची उंची समुद्र सपाटीपासून 572 मीटर आहे. हा इकडे बाजूला किल्ला दिसतोय पाठीमागच्या बाजूला. तर इकडून आपल्याला किल्ला दिसतोय, त्या साईडला पलीकडे जायचं आहे वळसा घालून, आणि त्या बाजूने आपल्याला किल्ल्याचे बुरुज आणि तटबंदी दिसेल. तर त्या मार्गेने जाऊ आणि मग तुम्हाला रस्ता समजून येईल एक्झॅक्टली कसा आहे तो. मित्रांनो, हनुमानाचं दर्शन घेतल्यानंतर आपण सरळ वाटेने पुढे गेल्यावर 10 मिनिटांनी आपल्याला डाव्या बाजूला गडावर जाण्यासाठी रस्ता दिसतो. डाव्या हातानं 10 मिनिटांवरती आल्यानंतर असे हालत होते, उठकी. खेत कळसा आणि गावाला वळसा असा प्रकार आहे मित्रांनो. गड दिसतो समोर, पण गर 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 गोल फिरायला लागतं. आता इकडे गड आहे, पण मजा आहे. तब्बल 2:30 ते 3 तास झालं चढाई चालू आहे आणि आत्ता कुठं गड आलं आहे. आल्या आल्या, पाण्याचं टाकं आहे
आणि वरती गेल्यानंतर जराशी तटबंदी दिसते, तर चला पाण्याचा टाका बघून घेऊ आणि बाकी सगळं तुमच्या समोर. गडावर पोहोचल्या पोहोचल्या आपल्याला कातळामध्ये खोदलेला चुन्याच्या घाण्याचा गोलाकार चर पाहायला मिळतो. मित्रांनो, गडावरती बरेचसे चौथरे आहेत आणि ते चौथरे पाहिल्यानंतर पुढे घुमटी लागते आणि घुमटीच्या समोर एक प्रवेशद्वार आहे, तिथे गणेशपट्टी देखील आहे. माणिकगडाच्या सर्वोच्च माथ्याचा हा दरवाजा पार करून आत गेल्यानंतर आपल्याला राजवाड्याचा दगडी चौथरा दिसतो. आता आपण राजवाडा पाहिला आणि राजवाड्याच्या बरोबर बॅक साईडलाच इथे एक पाण्याचं कुंड आणि पाण्याचं टाकं देखील आहे आणि बरेचसे अवशेष आहेत इथं किल्ल्याचे. चौथरे आहेत परंतु आपल्याला अंदाज बांधता येत नाही नेमके कशाचे आहेत ते. महादेवाची पूजा सुरू आहे इथे. तर महादेवाची पूजा केली आता आपण इथे आणि त्याच्या पुढेच थोडंसं गेल्यानंतर पाण्याचा टाका आहे. पुढे दिसतंय का टाका? कारण तो बोलला होता महादेवाच्या मंदिराच्या इथलं पाणी नका घेऊ, त्याच्या पुढे पाण्याचा टाका. हे काय पुढं अजून त्याच्या ये किल्ल्याकडे जाताना एक दिवाणमाळ म्हणून एक दिवाणमाळ म्हणून एक ठिकाण आहे, झाडाच्या खाली बोर्ड लावलेला आहे परंतु तिथे काही वास्तू नाही आणि तिथे जाऊन आल्यानंतर हे असे हलत होते त्याच्यामुळं दाखव जरा अजून तुमची झालेली आहे हेच आम्हाला पाहिजे होत. आयुष्य मित्रांनो, इतिहासामध्ये डोकावून पाहिले असता माणिकगडाच्या बांधणीचे श्रेय हे भोजराजाकडे जाते. खोपोली ते अलिबाग या जुन्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. इसवी सन 1665 झालेला पुरंदरच्या तहानुसार मोगलांना जे 23 किल्ले शिवरायांनी दिले त्यामध्ये माणिकगडाचा समावेश होता. यानंतर इसवी सन 1713 शाहू महाराजांनी हा किल्ला कान्होजी आंग्रेंकडे दिला. तर मित्रांनो, माणिकगडाची भटकंती तर आपली संपलेली आहे परंतु आता जवळच इथे खाली गावामध्ये आम्ही जेवणार आहे आणि जेवण केल्यानंतर महाडचा अष्टविनायक जो आहे तर तिथे दर्शन करायचा आपला प्लॅन आहे. तर चला, अष्टविनायकाचं दर्शन तुम्हालाही घडेल आणि मलाही घडेल, चला आपण सोबत जाऊया. मित्रांनो, माणिकगडापासून आपल्याला महडला येण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. रस्ता खराब आहे त्यामुळं सावकाश आलेला कधी चांगला आणि महत्त्वाचं म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये पाऊस पडतोय. आता मित्रांनो, बरोबर संध्याकाळी 7 आम्ही वरद विनायकाच्या आरतीला पोहोचलो. सुंदर असा माणिकगड आणि श्री वरद विनायकाचे दर्शन एका दिवसातच घडले.
सुख आणि समाधान एका दिवसात भेटले। तर मित्रांनो, कसे वाटले माणिकगडाचे दुर्गदर्शन आणि बाप्पाचेही दर्शन, कमेंट करून नक्की सांगा। आणि हा जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या आप्तजनांसोबत, आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत आपलं नेहमीचं इतिहास वाचत राहा, इतिहास समजून घ्या, प्रगती करा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।